हरि ओम श्री राम अंबने। माझं नाव आहे मंजिरी वीरा देसाई, सांगली उपासना केंद्र। माझा अनुभव 2017 आहे। 2017 माझे मिस्टर आजारी पडले होते, तर त्यांना शुगर आहे, बीपी पण आहे, आणि त्यांनी थोडं तब्येतीकडे स्वतःच्या दुर्लक्षच करतात, तर त्याच्यामध्ये शुगर त्यांची वाढली आणि त्याच्यामुळे त्यांना डोळ्यांनी दिसायचं पूर्ण बंद झालं। डोळ्याच्या दवाखान्यात दाखवलं, त्यांनी आम्हाला सिटी स्कॅन करा म्हणून सांगितलं होतं, ते करायला मी मुलाला पाठवलं होतं। तर तिथल्या डॉक्टरांनी मला फोन करून बोलवून घेतलं। मलाही भीती वाटली ऑफिसमध्ये की म्हणजे मला रडायलाच आले, फोन त्यांनी केला की अर्जंट आहे आणि तुम्ही या, एवढाच मला त्यांनी फोन केला। म्हणताना माझ्या ऑफिसमधल्यानीच मला रिक्षा आणून दवाखान्यात मला पोच केलं, तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांना दिसायचं पूर्ण बंद व्हायला लागलं। म्हटलं झालेलंच आहे आणि तुम्ही आत्ता लगेच त्यांना ॲडमिट करायला पाहिजे। ती संध्याकाळची वेळ होती, 5-6 वाजली। माझा मुलगा तेव्हा 11वीचा होता आणि तो आणि मी आम्ही दोघंच होतो। करायचं काय मला काहीच माहीत होतं। त्यांनाच म्हटलं तुम्हीच सांगा मला कुठल्या डॉक्टरांच्याकडे जाऊ। मग त्यांनी मला ते बी एस पाटलांच्याकडे पाठवलं। त्यांनी ते सगळं बघितलं, त्यांनी पुन्हा थोड्या तपासणी आम्हाला सांगितल्या, त्या ठिकाणी आम्ही केल्या। मग ते म्हणाले तुम्ही त्यांना आता ब्रेनच्या डॉक्टरांच्याकडे तरी ॲडमिट करायला पाहिजे। मग ते म्हणाले तुम्ही आता मिशनला जावं असे डॉक्टर आहे तिथं। पण मिशनला म्हटलं की थोडी भीती वाटत होती, पण आम्ही तिथं मिशनला त्यांना घेऊन गेलो। डॉक्टर तिथं नव्हते पण असिस्टंट डॉक्टर होते। मग ते म्हणाले डॉक्टर नाही काय करता, पण मी म्हटलं नाही तुम्ही आज ॲडमिट करून घ्या म्हटलं आत्ता, आणि उद्या ट्रीटमेंट केली तरी तुम्ही चालेल। मग त्या दिवशी रात्री त्यांनी ॲडमिट करून घेतलं माझ्या मिस्टरांना। ते ॲडमिट केलं तेव्हा त्यांची कंडिशन असं होती की त्यांना काही दिसत नव्हतं, म्हणजे ते घाबरल्यामुळे पण आणखीन झालं की त्यांना ताटामध्ये सुद्धा मला काय कुठं वाढलं हे मला सांगावं लागत होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर आले, डॉक्टरांनी तपासलं, थोड्या तपासा सांगितल्या ते केलं। तेव्हा त्या डॉक्टरांनी तेव्हा त्या ठिकाणी मला वाटायला की बाबा कोणतरी आपलं इथं असायला पाहिजे। आणि त्याच्या आधीचा थोडासा अनुभव म्हणजे असं की बापू जेव्हा आपल्या पुढे संकट येणार तर त्याचं त्याच्यासंबंधी उपासना असेल किंवा त्याची जी सेवा असेल तर ती बापू आधीच आपल्याकडून करून घेईल। तर त्याच्या आधी मी रामनाम वही लिहित होते, पण तेव्हा त्याच्या आधी मला उपासना सेंटरमधून सांगितलं की बाबा तुम्ही अंजनी माता वही मिस्टरांच्यासाठी लिहितात। तर ती वही माझी एक लिहून पूर्ण झाली होती आणि दुसरी वही मी लिहित होते, आणि ती वही योगायन त्या दिवशी माझ्याबरोबरच होती, माझ्या पर्समध्येच होती जेव्हा मी दवाखान्यात गेले तेव्हा ती वही मी लिहितच होती। तर दुसऱ्या दिवशी असं झालं की त्या ठिकाणी अचानक माझ्या ओळखीच्या एक मॅडम होत्या की सांग त्या मिरज सिव्हिलला बालरोगतज्ञ म्हणून काम करतात, तर त्या त्या ठिकाणी अचानकच त्या दिवशी मला तिथं दिसल्या। त्या दिसल्यावर मी पत गेले आणि त्यांना मी म्हटलं मॅडम, त्या म्हणाले तुम्ही इथं कसं काय, मी म्हटलं असं असं माझ्या मिस्टरने ॲडमिट केलं। तर ते स्वतःहून कुठे ॲडमिट केल्यात, कुठल्या आय सी यूमध्ये म्हटले, आणि त्या स्वतः गेल्या, नाव मला विचारून घेतलं होतं, गेल्या भेटल्या, त्यांचे रिपोर्ट बघितले। तिथलं काम करणारी जी मुलं होती त्यांना त्यांनी सांगून टाकलं की हा माझा पेशंट आणि याच्याकडे लक्ष द्या। त्या बाहेर आणतात त्यांना मी म्हटलं तुमच्या डॉक्टर ओळखीचे आहे का, तर त्या म्हटल्या हो मी डॉक्टरांशी बोलते। आणि असं म्हटलं आणि त्या गेल्या, दुसऱ्या दिवशी डॉक्टर राऊंडला येतात, तर राऊंड डॉक्टरांच्या राऊंडबरोबर त्या आल्या। त्या डॉक्टरांच्या बरोबर गेल्या, आत रिपोर्टवर चर्चा वगैरे केली आणि मग डॉक्टरांनी मला आत बोलून घेतली आणि मला सांगितलं की यांची एक रक्तवाहिनी पूर्ण चोकम झाली, जसं झाड वटतं की त्याचा काहीच उपयोग नाही आणि तसं ही कंडिशन सध्या आहे म्हटली, पण आपण प्रयत्न करूया। त्याच्या आधी डॉक्टर मला असंच म्हणाले की पूर्ण ती म्हणजे झाडाची वटलेल्या फांदीसारखं त्यांच्या रक्तवाहिनीची कंडिशन झाली, त्यामुळे याच्यावर काही आता उपाय नाही, फक्त आपण काय करणार आहे तर आहे ही कंडिशन त्यांची राहावी एवढाच आपण उपचार करणार आहे म्हणजे। त्या मॅडमनी त्यांच्याशी बोलल्यानंतर मग मला त्यांनी बोलवून घेतलं आणि मग मला ते म्हणाले की नाही आपण प्रयत्न करूया, एका बाजूची रक्तवाहिनी जर काम करायला लागली तर ती दुसऱ्या डोळ्याला रक्त पुरवठा करते। मग त्या मॅडमनी सांगितल्यामुळं त्या डॉक्टरांनी लक्ष, म्हणजे मलाही असं वाटलं की बापूच त्या ठिकाणी आले की मॅडमच्या रूपाने माझ्याजवळ, कारण मला त्या इतकी भीती वाटत होती कोण नाही, तो मुलगा पण माझा लहान होता आणि काय करायचं कोणतं ओळखीच असलं। त्या मॅडमनी पण मला आदर दिल्यानंतर डॉक्टरांनी पण मला सांगितलं नाही याच्यावर उपाय होऊ शकतो। तर त्याच्या आधी असं झालं की आता दिसायचंच पूर्ण बंद झालं तर पुढं होणार कसं, हा माझ्या पुढं प्रश्न होता। पण तेव्हा बापू त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मला आधार दिल्यासारखं दिलं की डॉक्टर म्हटले नाही आपण प्रयत्न करू। आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी मी 8 दिवस ॲडमिट होते माझे मिस्टर, 8 दिवस आम्ही ट्रीटमेंट घेतली आणि मग त्याच्यानंतर पुढं फॉलोअप आम्ही घेतच होतो। त्याच्यानंतर शुगरच्या डॉक्टरांच्याकडे वगैरे दाखवलं, जवळजवळ आम्हाला 6 महिने ते वर्ष म्हणजे ट्रीटमेंट घ्यावी लागली। तेव्हा त्याच्यामध्येच असं झालं की त्यांच्या डोळ्यांना मोतीबिंदू पण झाला होता, त्याचं पण ऑपरेशन करायला पाहिजे, पण ब्रेनचे डॉक्टर आम्हाला म्हणत होते की हे ऑपरेशन तुम्ही आत्ता करू नका, आणि डोळ्याचे डॉक्टर मला म्हणायचे की बाबा तुम्ही नाही ऑपरेशन केलं तर त्यांनी जे औषध उपचार करतायत ते दिसतंय हे तुम्हाला कळणार कसं म्हणून। मग शेवटी मी दोन तीन डॉक्टरांच्याकडे गेले, तर एक डॉक्टरांचं असं झालं की त्यांच्या ससे डॉक्टर त्यांच्या ओळखीचे होते, त्यांनी त्यांच्याशी फोनवर बोलले आणि ते म्हटले ठीक आहे तुम्ही द्या पाठवून, म्हटले मी त्यांना लेटर देतो। आणि त्यांनी लेटर दिलं आणि माझ्या मिस्टरांचं मी डोळ्याचं पण ऑपरेशन करून घेतलं, एका डोळ्याचं केलं, दुसऱ्या डोळ्याचं पण मला लगेच करायला सांगितलं ते। पण ऑफिसमधनं असं झालं की रजा एवढी देत नाही, ते मला म्हणाले की ऑफिसमधनं असं झालं की आता अनफिट आहेत त्यांना,
तर तुम्ही राजीनामा देऊन टाका. पण कंडिशन अशी होती की त्यांच्या नोकरीवरतीच आमचं घर चालू होतं. आता करायचं काय? मी बापूंना म्हटलं त्याला उपाय काय, तर दुसऱ्या डोळ्याचंही ऑपरेशन मी करून घेतलं. आणि असं झालं की ते ऑफिसमध्ये लोक पण भेटायला आल्यानंतर ते मला म्हटले वहिनी त्यांना घरात बसून घेऊ नका, कारण ते थोडे शांत आणि म्हणजे की ते बसले तर बसणार, तुम्ही त्यांना पाठवून द्या, त्यांची औषधं पाठवून द्या. म्हटले आम्ही डोळ्यात त्यांच्या औषधं आलं आणि लगेली आम्ही क्वार्टर्समध्ये राहत असल्यामुळे ऑफिस एक 10 मिनिटाच्या अंतरावर. माझा मुलगा त्यांना सोडायला जात होता सकाळी. बापूंना म्हटलं हे तुमचीच कृपा आहे. तर त्या म्हणजे ॲक्च्युली डोळ्याचं ऑप्शन झालं की महिनाभर विश्रांती घ्यायला, म्हणजे विश्रांती घ्यायला सांगतात, पण आमची वेळच अशी होती की ती विश्रांती घेऊ शकत नव्हतो. तर ते महिन्याभर कामावर पण गेले, पण डोळ्यांवर काही परिणाम झाला नाही दोन्ही डोळ्यांनी. आणि त्यांना पूर्ण दिसायचं जे बंद झालं होतं ते आता बऱ्यापैकी दिसते, म्हणजे बरंच दिसते की ते आता गाडी चालवतात, सगळं करतात, बाहेर जातात, ऑफिसमध्ये कामं. आत्तापर्यंत असं असून सुद्धा एकदाही कुठं आम्हाला म्हणजे कुठलीही घटना अशी घडली नाही की तिथं प्रॉब्लेम येईल. आतासुद्धा मला बघताना वाटते की त्यांना कुठंतरी अजून थोडासा प्रॉब्लेम आहे, पण प्रत्येक वेळेस नाही, त्यांना नाईट ड्युटी आहे, पहाटेची ड्युटी आहे, त्यांना जावं लागतं. प्रत्येक वेळेस मी बापूंना फक्त सांगितली बापू तुम्ही त्यांच्याबरोबर आहे. आणि पहाटे आणि नाईट एवढ्याला सुरुवातीला माझा मुलगा सोडायला जात होता, पण नंतर नंतर त्यांना पण बंद केलं, कारण रोज चक्क नव्हतं जाणं. तर त्यांचं ते आता जातात येतात, आणि बापू कृपेमुळे आता त्यांना बरंचसं म्हणजे 90% जो दिसतोय, मी म्हणते की 10% अजून आहे, पण त्या 10%मध्ये बापू त्यांच्याबरोबर असतात आणि त्याच्यामुळं ते आता व्यवस्थित आहेत. हरिओम श्रीराम अंबा.